रस्त्यावर कोरोना आहे, घरीच थांबा असे पेंटिंग रस्त्या रस्त्यावर दिसून येत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या वतीने नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले. आता हा उपक्रम राबवण्यात पोलीसही पुढे सरसावले आहेत. नाशिक रोडमधील चित्रकार ठाकूर यांनी रस्त्यावर पेंटिंग करून जनजागृती करण्याची संकल्पना सांगितली आणि नाशिक रोड पोलिसांच्या सहकार्याने ही चित्रे रस्त्यावर साकारली. नाशिक रोड पोलिसांनी आजवर विविध माध्यमातून जनजागृती केली. हवाई ड्रोनद्वारे सूचना देण्यात आल्या. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची वाहने ही जप्त केली असल्याची माहिती नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सूरज बिजली यांनी दिली. ग्रामीण भागात दुर्दैवाने एक कोरोनाचा पेशंट आढळला आहे. त्याची प्रकृती सुधारत आहे, परंतु लोकांनी घरात थांबणं आवश्यक आहे. कायद्याच्या माध्यमातून, प्रबोधनाच्या माध्यमातून आम्ही पोलीस प्रयत्न करीत आहोत. माननीय पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील साहेब, पोलीस उपायुक्त विजय खरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत. आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांचं प्रबोधन करीत आहोत. PA सिस्टम लाऊड स्पीकरच्या माध्यमातून मोबाईलवरून गावा वस्ती वस्तीत कॉलनीत जाऊन अनाऊन्स करीत आहोत. बाहेर पडू नका, अनावश्यक बाहेर पडू नका. तरीसुद्धा लोकांना अजूनही गांभीर्य नाही. आम्ही ड्रोन साह्यानं पेट्रोलिंग, हवाई पेट्रोलिंग करून गुन्हे दाखल करणार आहोत. तरीही लोकांच्या लक्षात येत नाही. प्रत्यक्षात गुन्हे दाखल केले, मोटरसायकली जप्त केल्या. नाशिक रोड पोलीस स्टेशनला जवळपास 101 गुन्हे दाखल केलेले आहेत आत्तापर्यंत. परंतु लोकांचं प्रबोधन करण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करतो आहे. शिक्षण हद्दीत एक किशन सिंग ठाकूर नावाचे व्यक्ती आहे. त्यांनी संकल्प समाजाला मदत करण्याचा संकल्प बोलून दाखवला. त्यांच्या माध्यमातून आम्ही भिटको चौकामध्ये एक चित्र, कोरोना व्हायरसचं चित्र काढलेलं आहे आणि लोकांचं प्रबोधन करण्याचा आमचा प्रयत्न. तरी आम्ही लोकांना कळकळीची विनंती करतो की आपण घरात थांबा. कोरोना रस्त्यावर आला तुम्ही तर कोरोना पकडेल तुम्हाला. तुम्ही जर तुमच्या आप्तस्वकीयांचं, आईवडिलांचं, जे वयस्कर लोक आहेत त्यांच्यावर प्रेम करत असाल, लहान मुलांच्यावर प्रेम करत असाल, तर कृपया घरामध्येच थांबा. पुढचे 8-10 दिवस, 15 दिवस भाजीशिवाय, दुधाशिवाय चहा पिला, भाजीशिवाय जेवण केलं तर तुम्ही जगू शकाल. परंतु कोरोना जर घरात आला भाजीच्या, दुधाच्या, किराणाच्या माध्यमातून, तर तुमच्या वयस्कर लोकांना आणि घरातील लहान मुलांना त्याचा धोका आहे. हा जाणा आणि घरातच बसा. धन्यवाद. बिटको चौकात एक कोरोना पेंटिंग साकारण्यात आली असून त्यातही रस्त्यावर कोरोना आहे, घरीच थांबा हा संदेश देण्यात आला आहे. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक रोड.